देशातील आणि राज्यातील राजकारणाची पातळी ज्या पद्धतीने खाली आलेली आहे ते पाहता हे सर्व धक्कादायक आहे. सरकारी यंत्रणेचा वापर करून एखाद्या व्यक्तीचं राजकीय आयुष्य उद्ध्वस्त करणं हे भाजपला नवीन नाही, हे त्यांच्या रक्तातच आहे. पण त्या व्यक्तीच्या कुटुंबियांना आणि बहिणींना त्रास देणं हे कितपत योग्य आहे? एखादी व्यक्ती आपल्या पक्षाला जुमानत नाही, आपल्या सरकारी यंत्रणेला दाद देत नाही, म्हणून त्यांच्या कुटुंबातील बहिणींना त्रास देऊन त्या व्यक्तीला हार मानायला लावणं हे कितपत योग्य आहे? पण विरोधकांनी लक्षात ठेवा, हे अजितच आहे. एक वेळ दादांवर आलेलं संकट दादा सहन करतील, त्याचा सामना करतील, पण घरातील बहिणींना त्रास देऊन त्यांना हार मानायला लावलं तर ते हिशोब व्याजासहित परत होईल. DNA मराठीच्या बातम्या पाहण्यासाठी आणि अपडेट राहण्यासाठी आमच्या चॅनल DNA मराठी लाईक करा आणि सबस्क्राईब करा. आपण बदला, जग बदलेल. धन्यवाद.